झी 24 तास एक पाऊल पुढे। बेळगाव प्रहरणी आज शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली। यावेळी बेळगावच्या महापौर आणि नगरसेवक त्यांच्या बरोबर होते। राज्य सरकारने बेळगाव प्रहरणी ठोस भूमिका घ्यावी यासाठी राज्यपालांनी सरकारवर दबाव टाकावा अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे। बेळगावकरांचं शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची सुद्धा एका आठवड्याच्या आत भेट घेणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे। सरकारवर दबाव टाकण्याची विनंती केली आहे त्यांनी राज्यपालांना। अधिवेशनामध्ये शिवसेना याबाबत आक्रमक भूमिका मांडणार आहे। उद्धव ठाकरे यांनी बेळगावच्या महापौर आणि तिथले नगरसेवकांना घेऊन आज राज्यपालांची भेट घेतली आणि यामध्ये त्यांनी विनंती केली आहे राज्यपालांना। तसंच बेळगावकरांच्या या शिष्टमंडळासही भेट झाली आहे। उद्धव ठाकरेंनी राज्यपालांची आज भेट घेतली। बेळगाव प्रश्नी शिवसेना आक्रमक झालेले आता बेळगावच्या महापौर आणि नगरसेवकांची या शिष्टमंडळामध्ये उपस्थिती होती। अधिवेशनामध्ये आपण आक्रमक भूमिका मांडणार असल्याचं सुद्धा उद्धव ठाकरेंनी सांगितलंय। तसंच राज्यपालांना त्यांनी बेळगाव सरकारवर कर्नाटकच्या सरकारवर दबाव टाकावा असं त्यांनी विनंती केलेली आहे। तसंच पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना सुद्धा या संदर्भात ते भेटणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। एक आठवड्याच्या आत पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची आपण भेट घेणार आहोत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। एकंदरीतच आता बेळगाव प्रश्न पुन्हा गाजणार असं दिसतंय। बेळगाव प्रश्नावर या अधिवेशनामध्ये चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। एक महत्वाची बातमी आहे बेळगाव प्रश्नी। सध्या बेळगावच्या महापौर आणि नगरसेवक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। राज्यपाल महोदयांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना आम्ही विनंती करतो आहोत की हा लोकशाहीचा खून दिवसाढवळे आपल्या हिंदुस्थानामध्ये कर्नाटक सरकार करत असताना, एक तर मागे मी बोलतो की कर्नाटक सरकार बरखास्त झालं पाहिजे, कारण तिकडे सुद्धा सुंदोपसंधी सुरूच आहे। हा गेला, तो आला, तो आला, तो वगैरे, म्हणजे तिकडे पण काय धड नीट चालले असं नाही आहे। कारभार म्हणून कर्नाटकात चाललेलं नाही आहे। कर्नाटक सरकार बरखास्त केलं पाहिजे। आणि सुप्रीम कोर्टामध्ये ही केस आहे। सुप्रीम कोर्टात केस दाखल असताना त्याच्या निर्णयाची वाट न बघता कर्नाटक सरकार फार आक्रमकतेने तिकडे या मराठी माता भगिनींवरती आणि बांधवांवरती भाषिक अत्याचार करतो आहे। तो थांबवण्यासाठी हा जो कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे तो ताबडतोबीने केंद्रशासित करावा ही मागणी घेऊन आम्ही तर दिल्लीला जाणारच आहोत, पण तूर्त आम्ही राज्यपाल महोदयांच्या वतीने ही मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आहोत। आणि दुसरं, उद्यापासून महाराष्ट्राचं अधिवेशन सुरू होतं आहे विधानभवनात, विधानसभेचं। ह्या अधिवेशनामध्ये आमच्याकडनं तर आम्ही प्रश्न उठवणारच आहोत, उचलणारच आहोत, आवाज उठवणार आहोत, परंतु राज्यपाल महोदयांनी आपल्या महाराष्ट्र सरकारला अशा सूचना दिल्या पाहिजेत की कर्नाटक सरकार ज्या आक्रमकतेने यांच्यावरती अन्याय करत आहे त्या आक्रमकतेला महाराष्ट्र सरकारकडनं काही उत्तर दिलं जाताना दिसत नाही आहे। महाराष्ट्र सरकारचं सुद्धा एक कर्तव्य आहे, किंबहुना सर्वांनी, महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माता भगिनी आणि बांधवांनी एकत्र येऊन हा जो आपला भूभाग तिकडे आहे, कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे, तो महाराष्ट्रामध्ये आलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी यांच्यावरती होणारा अन्याय हा थांबवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। झी 24 तास एक पाऊल पुढे।